आता आपण संकल्प करणार आहोत. संकल्प म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची सुरुवात हे आपण पहिले ठरवतो आणि मग नंतर कृती करतो. तसं गणपतीला आपण काय करतोय, कशासाठी हे व्रत करतोय, ते हे आपण सांगायचं आहे. म्हणून आता तुम्ही हातात अक्षता घ्या, ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत, सुप्त वासना आहेत, त्या गणपतीला तुम्ही मनातनं सांगितलं तरी चालेल. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, गणपती देवांची भाषा संस्कृत आहे, त्यामुळे आपण त्याला संस्कृतमधनं सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगेन, थोडं थोडं सांगेन, की जेणेकरून तुम्हाला ते बोलता येईल. मी पहिले सांगेन, नंतर माझ्या मागोमाग तुम्ही म्हणत चला. आता हातामध्ये पहिले अक्षता घ्या. विष्णोर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने शार्वरे नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षार्तौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्या च चतुर्थ्यान्तिथौ अद्य वासराः वासरस्तु अद्य चतुर्थ्यान्तिथौ अद्य वासराः वासरस्तु मन्दवासरे अद्य दिवसनक्षत्रं हस्तदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणा. मम आत्मनः सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं. आता आपण आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. आपलं गोत्र काश्यप गोत्रे उत्पन्नः. तुमच्या नावाचा उच्चार करा. शर्मा अहम अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं समस्त मंगल अवाप्ति अर्थञ्च समस्त अभ्युदय अर्थञ्च अभीष्ट कामना सिद्ध्यर्थं मम इह जन्मनि जन्मांतरे च सकुटुंबस्य कुटुंबस्य क्षेम स्थिति आयुः आरोग्य ऐश्वर्य आदि वृद्धि सर्वकाम निर्विघ्न सिद्धिद्वारा श्री महागणपती कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं भाद्रपदमास चतुर्थ्यां महापर्वणि निमित्तं अद्य पार्थिव सिद्धिविनायक महागणपती देवता प्रीत्यर्थं प्राण प्रतिष्ठा पूर्वक यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश षोडश उपचार द्रव्यैः पूजन अहम करिष्ये. हातामध्ये पाणी सोडून द्या. तत्राधौ निर्विघ्नदा सिद्ध्यर्थं महागणपतिस्मरणं परत 2 वेळा पाणी सोडा.
षडंगन्या समकलशादी अर्चनंच करिष्ये। बस हात पुसून घ्या, तुमचा रुमाल नॅपकिन हा नॅपकिन घ्या,